सांगलीत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तू नांदायला का येत नाहीस असं म्हणत चाकूने पोटात घुसकून शरीरावर वार करत पतीने खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. सदरची घटना ही शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ईदगाह मैदान परिसरात घडली. या हल्ल्यात शांती उर्फ कोमल सुशांत तूप सौंदर्य वय वर्ष 24 राहणार म्हाडे कॉलनी संजय नगर या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आणि या प्रकरणी अवक्का मुर्गेश कोबाल वय वर्ष 45 राहणार जुना बुधगाव रोड कोरे बिल्डिंग यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पती सुशांत शहाजी तूपसौंदर्य वय वर्ष 28 राहणार म्हाडा कॉलनी संजय नगर यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. त्याला न्यायालयापुढे उभे केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी शांती उर्फ कोमलचे लग्न संशयित सुशांत याच्याशी झाले होते. लग्नानंतर पतीपत्नी संजय नगर परिसरातील म्हाडा कॉलनीमध्ये राहत होते. पती सुशांत हा वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याने कोमल या माहेरी आल्या होत्या. शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कोमल या त्यांच्या आई अवक्का यांच्यासोबत घरी असताना संशयित सुशांत तूपसौंदर्य हा त्या ठिकाणी गेला. तुला माझ्यापेक्षा मोबाईल महत्त्वाचा आहे का, तू नांदायला का येत नाहीस असं म्हणत चारित्र्यावर संशय घेत तुला जिवंत सोडत नाही असं म्हणून सोबत आणलेल्या चाकूने कोमल यांच्या पोटात भोसकले. त्यानंतर त्यांच्या खांद्यावर पाठीवर गुडघ्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात कोमल या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीनं उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घडलेल्या या घटनेनंतर कोमल यांच्या आई अवक्का कोबाल यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळाचा पंचनामा करत संशयित पती सुशांत तूपसौंदर्य याला ताब्यात घेत अटक केली आहे. आज त्याला न्यायालयापुढे उभं केलं असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.